नमस्कार, मी सविता, कुकिंग लायब्ररीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत। आज आपण मस्त अशी शिल्लक उरलेल्या चपातीपासून भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत। आणि मी इथं बनवून घेतलेले आहे, पाहू शकता मस्त चवीला अप्रतिम असं मस्त, तुम्ही सकाळच्या नाश्त्याला वगैरे खाऊ शकता। तर आपण ही भन्नाट अशी रेसिपी कशा पद्धतीने बनवायची ते पाहूया। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। चपाती पकोडे बनवण्यासाठी ती इथे मी एक शिल्लक उरलेली चपाती घेतलेली आहे। तर आपण ही चपाती आहे ती कट करून घेऊया। मी इथे चाकू घेतलेला आहे आणि ती चाकूच्या साहाय्याने आपण त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊया। तर अशा पद्धतीने हे बघा कट कशा करायचे। तुमच्याकडे जर कात्री असेल तर तुम्ही कात्रीचा वापर करू शकता, तरी मी इथे चाकूचा वापर केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण चपाती कट करून घेऊया। इथे चपाती त्रिकोणी आकारामध्ये कट करून झालेली आहे। तर पकोडेसाठी बॅटरनं बनवण्यासाठी इथं 1.5 वाटी बेसन घेत आहे। त्यानंतर पकोडे आपले कुरकुरीत होण्यासाठी 1/2 वाटी तांदळाचं पीठ, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पावडर। इथे 4 मिरच्या आणि 7-8 लसूण पाकळ्या एकत्र ठेचा बनवलेला 1 चमचा असा घ्यायचा आहे। त्यानंतर खूप सारी कोथिंबीर, इथे चिमूटभर ओवा घ्यायचा आहे, क्रश करून अशा पद्धतीने टाकायचं, जेणेकरून मस्त असा फ्लेवर येतो त्याचा। हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया। आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करून हे बॅटरनं तयार करून घेणार आहोत। तर इथं मिक्स करून झालेलं आहे, तर आपण थोडं थोडं पाणी ॲड करून हे बॅटरनं तयार करून घेऊया। पहा, जास्त एकदम पाणी ओतायला जायचं नाही, थोडं थोडं पाणी ॲड करून इथे अशा पद्धतीने बॅटरनं तयार करायचं आहे, जेणेकरून भज्यांना जसं लागतं तशा पद्धतीने। इथे आपलं बॅटरनं तयार आहे, पाहू शकता। तर आपण हे पकोडे चपाती पकोडे कशा पद्धतीने बनवायचे ते पाहूया। तर पकोडे बनवण्यासाठी गॅसवर तेल ठेवलेलं आहे, तेल आपलं चांगलं गरम व्हायला द्यायचं आहे। तर इथे आपण चपातीचे तुकडे जे काप करून घेतलेले आहेत ते आपण बॅटरनमध्ये बुडवायचे आहेत अशा पद्धतीने। आणि ते चपाती एका हाताने उचलून ती तेलामध्ये हळूवार सोडायची आहे। या तेलामध्ये आपण 2-2 चपाती पकोडे तळून घेऊया। तर 5 मिनिटभर मी एका साईडनं हे व्यवस्थित कुरकुरीत होई इथपर्यंत हे तळून घेते पकोडे। तर इथे एका साईडनं आपण व्यवस्थित तळून घेतलेले आहेत, हे पाहू शकता मस्त कलर बाथ झालेले आहेत। तर एका साईडनं आपण भाजून घेतलेले आहेत, तर आपण हे परतून दुसऱ्या साईडनं देखील परतून व्यवस्थित तळून घेऊया। याचा गोल्डन कलर येईल इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। मस्त कुरकुरीत होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात। तर अशाच पद्धतीने सर्व आपण हे पकोडे आहेत ते तळून घेऊया। 1-2 मिनिटभर हे मी पकोडे तळून घेते गोल्डन कलर येईपर्यंत, असं अर्थून परतून आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तेव्हा इथे आपले पकोडे व्यवस्थित कुरकुरीत आणि छान चविष्ट झालेले आहेत। तर आपण हे बाजूला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व पकोडे तळून घेऊया। शिल्लक चपातीपासून बनवलेले पकोडे तयार आहेत, पाहू शकता मस्त चवीला अप्रतिम, दिसायलाही तितके सुंदर आहेत आणि खायलाही तितके छान चवदार लागतात। तर तुम्ही शिल्लक उरलेली कधीच चपाती टाकणार नाही असे जर पद्धतीने रेसिपी केलात तर तुम्हाला नक्की आवडेल। आणि जर तुम्ही केलात तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर अशाच पुढील नवीन रेसिपीला भेटू। धन्यवाद।